मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी आज 25 एप्रिल रोजी हजारो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हजारो समर्थकांसह रोड शो करून शक्तीप्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घेतलेला हा आढावा आपण पाहूयात. नाही नाही, कारण उमेदवार तुम्ही सांगायला पाहिजे. केलेलं तर आहे भरपूर, पण जास्त करून अण्णांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं सगळ्यांना दिसणारच आहे. आता काय करणार आहोत? तुम्ही यापूर्वी शरद पवारांच्या पक्षात असताना संपूर्ण मावळ तालुका पिंजून का मावळ लोकसभा पिंजून काढलेला आहे, वंचित मध्ये का जावं असं वाटतं? असं काही नाहीये की कुठल्या पक्षातून काय, आपल्याला फक्त खासदारकी लढवायची होती, एवढं एक ध्येय होतं की आपल्याला महिलांचं नेतृत्व करायचं. ताई, तुम्ही तुमच्या समोर जे आता आपण बघतोय की शिवेंद्र बागणे असतील किंवा संजीव वाघोरे यांसारखे तगडे उमेदवार आहेत असं म्हटलं जातं, हे आव्हान आहे का आपल्यासाठी? मुळीच नाही, कारण स्त्री शक्ती काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि आपल्याला फक्त स्त्री शक्तीचा विजय करायचा आहे. काल तुम्ही उमेदवारी अर्ज गपचूप जाऊन भरला? गुपचूप भरलेला नाहीये, सगळ्यांना माहीत होतं, फक्त प्रोसेसला वेळ लागतो याच्यासाठी आपण केलेलं आहे. आज आपण सगळ्यांना सांगून केलेलं आहे शक्ती प्रदर्शन. ताई, एकूणच आज ज्या पद्धतीनं सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, अनुयायी आहेत, कशा पद्धतीनं हा माहोल आहे, प्रचार प्रसारामध्ये मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद मिळतो? सगळ्यांना खूप अभिमान आणि आनंद झालेला आहे की वंचितमधून पहिली महिला खासदार होणार आहे आणि उमेदवार आहे, त्याच्यामुळे प्रोत्साहन पण आहे, आनंद आहे आणि सपोर्ट सुद्धा आहे. मुळात